सरकार देते 250 रुपये, म्हणजे याचं आमची साफसफाई सुद्धा होणार नाही आहे. पण हेच सरकारकडून मदत नसेल तर आमची चेष्टा केली आहे गरीब माणसाची. साधारण एक एकर वाडी होती पूर्णपणे, त्याच्यामध्ये आमची जवळजवळ 100 नारळाची झाडं होती, 250-300 सुपारीची झाडं होती. वादळ आलं ना ते जवळजवळ 4 ते 5 तास होतं. त्यानंतर आम्ही वाडीत यायचा प्रयत्न केला पण वाडीत यायला जागा नव्हती, एवढी झाडं पडलेली. वाडीतच आमच्या घराच्या कारणाने घरावरती आमचे नारळाची झाडं पडली होती, घराचे अँगल तुटलेले, पत्रे फुटलेले, वरती सगळं पाणी वाहत होतं. त्याच्यामध्ये आमचे जवळजवळ 35 नारळ पडलेत, 35-40, 150 ते 200 सुपाऱ्या पडल्यात. जवळजवळ 60% वाडी आमची पूर्णपणे पडून झाली आहे. सध्या काही शिल्लक नाही, जे आहे ना शिल्लक त्यातून उत्पन्न मिळणार नाही आहे. ज्या वेगाने हवा होता पंचनामा व्हायला त्या वेगाने झाला नाही, एकदम संतगतीने वाया झाला. बहुतेक लोकांना घराची नुकसान भरपाई आली आहे, काही लोकांना अजून वाडी यायची आहे, पण आमचं तुम्ही बोलत अजून घराची पण नुकसान भरपाई पेंडिंग आहे. नारळाचं झाड आपण लावलं तर उत्पन्न यायला आम्हाला जवळ आता 15 वर्ष, ते झाड तर 80 ते 90 वर्ष आमचं उत्पन्न चालू राहतं नंतर. पण आता हे जे नुकसान झालं आहे याच्यामध्ये एक नारळाचं झाड पाडायला 5,000 रुपये घेतात आमच्याकडून कामगार लोक, आणि सरकार देते फक्त 250 रुपये. आता आमचं नारळ पडल्यावरती आमचं 1 वर्षाचं नुकसान नाही झालं, पुढच्या 15 वर्षाचं उत्पन्न बंद झालेलं आहे. सेम सुपारीला सरकारने दिले फक्त 50 रुपये, पण त्याच्यामध्ये उत्पन्न आम्हाला वर्षासारखं भेटते 1.5 ते 2 हजार रुपये एका सुपारीमागे. ती पण सुपारी जरी आज मी लागवड केली तरी त्याचं उत्पन्न आम्हाला परत येतील 10 वर्ष. ते नवीन सुपारीचा पाठच 50-60 रुपये. आम्ही बोलायचं की आम्हाला सगळ्याच गोष्टी फुकट द्या, ठीक आहे, ज्या आहेत ना त्याच्यात कन्सेशन द्या, किंवा जसं असेल टप्प्याटप्प्याने आमच्याकडून पैशांचं वसुलीचं बघा, आम्ही करा तयार आहोत. हा असा फटका बसलाय, हा पुन्हा सांगू शकत नाही कधी बसेल 10 वर्षाने 20 वर्षाने. आज असं होईल की आम्ही आज लागवड करतोय, 15-20 वर्षांचं उत्पन्न सुरू होईल, पुन्हा जसं कोणतं वादा आलं तर सगळं घेऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही आजच आम्हाला सांगितलं की तुम्ही एवढं अंतर ठेवून लावा, म्हणजे जेणेकरून जरी पडझड झाली तर एका झाडामुळे परत 4 झाडं जाणार नाहीत. आमचं कसं आहे, इथे जेवढे सगळी वाडीधारक आहेत ना, यांचा 50 ते 60% खर्च फक्त वाडीवर अवलंबून असतो. मेन उत्पन्न असतं ते फक्त वाडीवरती अवलंबून असतं. जर ते आम्हाला पुढचे 10-15 वर्ष मिळणार नाही आहे तर आम्ही सरकारकडे मदत मागणारच ना,